पंचायत समिती दिंडोरे आणि रूम टू रीड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांना वाचन संस्कृती जोपासण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाबाबत प्रशिक्षण देण्यात आलं. गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या वणीच्या मुलांच्या शाळेमध्ये या शिक्षण प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रूम टू रीड संस्थेच्या कार्यक्रमामध्ये अधिकारी कांचन भस्मे, दिंडोरी पंचायत समितीचे विशेषज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, केंद्रप्रमुख किसन पवार, विनय बिरारी हे उपस्थित होते. प्रशिक्षणचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी केलं. स्वागत मुख्याध्यापिका लता शेवाळे यांनी केलं. बालसाहित्य पुस्तकांचे स्तरीकरण, वाचन कोपरा, वाचन चळवळीतील पालकांचा सहभाग, मुलांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी या उपक्रमाबाबत कार्यक्रम अधिकारी कांचन भस्मे यांनी उपयुक्त माहिती दिली. या प्रशिक्षणासाठी निया शेख, गोविंद गिरी, संगीता बिरारी, संजय पाटील, अरविंद विश्वास, प्रीती कुराडे, विश्वास पाटोळे, सुभाष कुवर, धर्मा राऊत, शोभा गवळी हे उपस्थित होते. श्रीमती पल्लवी रमेश कुंभे, शाळा टेकाडी पाडा. आज आमचं रूम टू रीडचं प्रशिक्षण झालं. या प्रशिक्षण हे जे प्रशिक्षण आहे तर मुलांच्या दृष्टिकोनातून एकदम उत्तम आहे. यामुळे मुलांचं वाचन कौशल्य वाढेल आणि मुलांची वाचनाची गोडी वाढेल. यामध्ये मुलांच्या स्तरानुसार पुस्तकांचं नियोजन दिलेलं आहे. ती जी पुस्तकं आहे त्या स्तरानुसार जर मुलांना देण्यात आली तर मुलांचं वाचन कौशल्य वाढण्यात पण मदत होईल आणि मुलांची वाचनाची आवड निर्माण होईल. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोरवणी.